नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. माझे एक मित्र आहेत, त्यांचं नाव आहे नारायण पाटील. रिटायर्ड प्राचार्य आहेत ते. जेव्हा गेट टुगेदर असतं तेव्हा नेहमी ते एक ज्येष्ठ नागरिकांसाठी सुखी जीवनाचे एक 5 सूत्र नेहमी सांगतात आणि सगळ्यांना कळकळीने आग्रहाची विनंती करतात की हे तुम्ही पाळा 5 सूत्र म्हणून. त्याला ते जगण्याचे मूल मंत्र असं म्हणतात, 5 मूल मंत्र. तर सर्वांना ते माहिती व्हावेत म्हणून मी हा व्हिडिओ बनवायचं बरेच दिवस माझ्या मनात होत. तर बघूया आपण काय त्यांचे सूत्र आहेत. एक, पहिलं की ज्या सेवेतून किंवा पदावरून आपण सेवानिवृत्त होतो त्या ठिकाणी बोलावल्याशिवाय जाऊ नये. जर त्या ठिकाणी अवमान झाला तर ताणतणाव वाढतो. आपण जिथून रिटायर झालेला आहे, बऱ्याच लोकांना सवय असते की परत त्या ऑफिसमध्ये जाऊन बसायचं, गव्हर्नमेंट ऑफिसच नाही असते. आणि मग तिकडे जो बॉस असतो त्याला ते उगीच मग माझ्यावेळी असं होतं, माझ्यावेळी तसं होतं, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, मग ते त्यांना ते आवडत नाही. सुरुवातीला काही बोलत नाही ते, पण हळूहळू मग ते नाराजी सुरू होते आणि कधीतरी ते बोलून दाखवतात आणि मग तणाव त्यामुळे निर्माण होतो. दुसरं आहे की स्वतःचे भावी आर्थिक तरतूद करून स्वतः बळकट राहावे, मुलांवर अवलंबून राहू नये, अन्यथा पश्चाताप होईल. जर मुलांनी डावलले तर ताणतणाव वाढेल. त्यामुळं बऱ्याच वेळा असंही सांगतात की आपले जे काय हे आलेले असतात, प्रॉव्हिडंट फंड, अमुक तमुक ज्या गोष्टी आलेल्या असतात त्या स्वतःकडेच ठेवाव्यात, त्याचं व्याज घ्यावं, मुलांना गरज पडेल तसं द्यावं, एकदम सगळं मुलांना देऊन टाकू नये, त्यांचं त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहावं. आणि असं करून त्यांच्यावर अवलंबून राहू नये, म्हणजे त्यांच्याकडे आपल्याला पैसे मागायला लागू नयेत, अशी आपण आर्थिक तरतूद करून ठेवावी. आजपर्यंत पती पत्नी आनंदात आवडीचे भोजन करत होतो, आज पत्नीच स्वयंपाक करेल असं नाही, तरी भोजनात आलेले अन्न प्रसाद म्हणून सेवन करावे आणि आपली आवड निवड स्पष्टपणे बोलू नये, अन्यथा स्वयंपाक करणाऱ्याचा रोष होईल आणि ताणतणाव वाढेल. माझ्या बाबतीत अगदी लागू असलेलं आहे की जेवणात काही ना काही खोल मला निघतेच. आणि मग हे असं आहे की आता मला सून वगैरे नाही, आम्ही दोघंच राहतो, ते बरे आहे, पण हे आपल्याला आवडलं तर, आपल्याला आवडत नसेल आपण सारखी नाराजी व्यक्त करत असलो तर ते सुने पुढे करू नये, कारण मग तिला ते वाईट वाटत राहतं आणि मग त्यातनं रोष निर्माण होतो आणि ताणतणाव वाढतो. दुसरं आहे की कुटुंबातील सर्वांना, मुलगे मुली सुना नातवंडे यांना सगळ्यांना समानतेची वागणूक द्यावी, भेदभाव करू नये. आणि जर मग भेदभाव केला तर ताणतणाव वाढेल की हा मुलगा आवडता, तो मुलगा नाही आवडता वगैरे असं केलं. किंवा आमच्या आजीचं पण असं असायचं की बा एक मुलगा थोडा गरीब आहे, त्याच्याकडचे पैसे घ्या, त्याला द्या, असं करत म्हातारपणे बसू नये. आणि सगळ्यांना समान मानावं, जर तुम्हाला काही वाटणी करायची असेल तर ती सगळ्यांना समान द्यावी. अशा तऱ्हेचा खूप चांगला सल्ला आहे. पुढचा सल्ला की जिवलग मित्राजवळ मन मोकळे करावे, तो मित्र आपण जे सांगितले त्याचा प्रसार करणारा नसावा आणि कोठे जा आपण आपल्या घरीच मुक्कामाला आले मुक्कामाला यावे. आणि ज्या वृद्धपणाच्या ज्या काही आपल्या वेगवेगळ्या सवयी तयार झालेल्या असतात त्या आपल्या घरातच माहिती असू द्याव्या. म्हणजे कुठेतरी मन माणसाला मोकळं करायला लागतं, ते एखाद्या जिवलग मित्राजवळ करावं, पण तो उगीच इकडे तिकडे सांगत बसत असेल तर ते आपण तर मग त्याच्याकडे मात्र मन मोकळं करणं हे टाळलं पाहिजे. आणि हे पण खूप छान आहे की कुठे पण जा आपण आपल्या घरीच, मला पण आपल्या घरीच मुक्कामाला यायला बरं वाटतं. आणि जे आपलं असतं ते आपलं असतं, दुसऱ्यात आपण म्हातारपणी मिसळू का नाही काय सांगता येत नाही. तर बघितल्याबद्दल धन्यवाद. जर
त्याचं शक्य असेल पालन करा. परत एकदा पाहिजे तर पटकन आपण समरी त्याची बघूया की ज्या सेवेतून किंवा पदावरून आपण सेवानिवृत्त होतो त्या ठिकाणी बोलवल्याशिवाय जाऊ नये. ते बहुतेक स्वतःची भावी आर्थिक तरतूद करून बळकट राहावे. पती पत्नी आवडीने भोजन करत होतो म्हणा, पत्नीच स्वयंपाक करेल असं नाही, तर भोजनात जे अन्न आले ते प्रसाद म्हणून आपलं खावं. मी म्हटलंय माझ्यासाठी लागते तरी मी प्रसाद म्हणून खात नाही, कारण मी प्रत्येक वेळ काय व्हिडिओ केला की मी सांगतो की मी नास्तिक माणूस आहे, प्रसाद या शब्दावर माझा काही विश्वास नाही. पुढे कुटुंबातील सर्वांना मुलगे मुली सुना नातवंडांना सगळ्यांना समानतेची वागणूक द्यावी आणि जिवलग मित्राजवळ मन मोकळे करावे आणि तो त्याचा प्रसार करणारा नसावा. आणि सगळ्यात महत्वाचं की आपण आपल्या घरीच मुकावायला यावे, शक्यतो इवन आपल्या मुलांकडे मुलींकडे राहणे वगैरे सुद्धा शक्यतो टाळावे. आमच्या दुसऱ्या एक फॅमिली फ्रेंड आहेत, त्या पण त्यांची मुलं इथेच सांगलीतच असतात पण त्या एकट्या वेगळ्या राहतात, त्यांच्या त्यांना सवय त्या मोठ्यांमध्ये त्यांचं मिक्स होत नाही. तर धन्यवाद, त्यातलं यातलं काय तुम्ही करू शकत असाल तर सुखी आणि समृद्ध तुमचं जीवन होईल. आणि सरांनी शेवटी म्हटलंय की यावरील 5 नियमाने पुढील आयुष्य जगलो तर ताणतणावाशिवाय आपणास जगता येईल व आपले आयुष्य 5 वर्षांनी वाढेल, मानसिक संतुलन स्थिर राहील व ते चांगले राहील म्हणून परमेश्वराचे आभार मानावे. धन्यवाद.